भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची गांधीनगरमध्ये मोदींसोबत बैठक सुरू. निवडणुकीनंतरच्या समीकरणांवर चर्चा. पक्षांतर्गत इतर भेटीगाठींनाही आलाय वेग. एनडीएला बहुमत मिळाल्यास 20 मे पर्यंत नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता. अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशींना मिळणार महत्वाची खाती. नितीन गडकरींची रेल्वे किंवा पायाभूत सुविधा खात्यासाठी चर्चा. विश्वसनीय सूत्रांची माहिती. मोठे नेते राष्ट्रवादीचे भाजपमध्ये येऊ शकतात. निवडणुका झाल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघे कोलमडतील आणि त्यातले बरेच लोक आमच्याकडे येतील. राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये येऊ शकतात. नाव न घेता गोपीनाथ मुंडे यांचं सूचक वक्तव्य. शिवसेनेनं भाजप उमेदवारांसाठी प्रचार केला नसल्याचा मुंबईतल्या बैठकीत जिल्हाध्यक्षांचा सूर. जो भी सरकार बने वो स्टेबल हो, 5 साल के लिए हो, क्योंकि देश के लिए वो जरूरी है, आवश्यक. लेकिन इसका ये हरगिज मतलब नहीं है कि हम एनडीए को समर्थन देने जा रहे हैं. राष्ट्रवादी काँग्रेस स्थिर सरकारच्या बाजूने पण एनडीएला पाठिंबा देण्याची फक्त अफवा. तारिक अनवर यांचं स्पष्टीकरण. केंद्र में जो सरकार बनेगी उसके साथ किस तरह से मिलके हमें काम करना है, ये हमें देखना है, क्योंकि केंद्र की सरकार कभी हमारी दुश्मन नहीं हो सकती है. एनडीए और भारतीय जनता पार्टी ने नो एंट्री का बोर्ड तो लगाया नहीं है. प्रादेशिक पक्षांचे एनडीए सोबत जाण्याचे उघड संकेत. नवीन पटनायक आणि जयललिताही जाऊ शकतात एनडीए सोबत. बीजू जनता दलाचा सशर्त पाठिंबा मिळण्याची शक्यता. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखालीच येणाऱ्या उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचं सुद्धा काम केलं जाईल. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवणार. आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम गप्पा या विशेष कार्यक्रमात संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली माहिती. आणि बऱ्याच लोकांनी आमच्या दोघांमध्ये भांडण व्हावं असे बरेच प्रयत्न केले. अजित पवारच राज्याचे मुख्यमंत्री होणार, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. अजित पवारांसोबत कोणतेही मतभेद नसल्याचं केलं स्पष्ट. आणि निकालाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी गुलालाला कार्यकर्त्यांकडून भरपूर मागणी. मतमोजणीच्या दिवसासाठी गुलाल मार्केटमध्ये आली आहे तेजी.